अध्यक्ष महोदय एक पॉइंट अध्यक्ष महोदय त्यांचा अध्यक्ष महोदय मला दिली परवानगी म्हणून साहेब अध्यक्ष महोदय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे आणि उद्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहीकाला उत्सव साजरा होणार आहे अध्यक्ष महोदय मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन यासाठी काढलाय की विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशन काळामध्ये दोन दिवस अगोदर सरकारने असा निर्णय घेतला की गोविंदांना आपण त्या ठिकाणी विमा त्या ठिकाणी 10 लाखापर्यंत देणार आहोत अध्यक्ष महोदय माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की सरकारने निर्णय घेतला ठीक आहे याच्याबद्दल गोविंदाने स्वागत केलं आम्ही पण क्रीडाप्रेमी म्हणून याचं स्वागत करतो परंतु दोन दिवसामध्ये याची अंमलबजावणी सरकार कशी करणार आहे आत्तापर्यंत खाली तहसीलदार कलेक्टर किंवा आरोग्य यंत्रणा यांच्या मार्फत कोणतेही निर्देश गेलेले नाहीयेत विमा उतरवण्यासाठी तिकडे असणाऱ्या ज्या गोविंदा पथक असतात त्यांच्याशी संपर्क करायला लागतो त्यांची नावं नोंदवायला लागतात इन्शुरन्स कंपनीकडे जी नोंद घ्यावी लागते शासनाकडनं त्याचे पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर हे सर्टिफिकेट त्याला दिलं जातं आणि मग 10 लाखाचा विमा जो आहे त्याची त्या ठिकाणी आपण 100% खात्री देऊ शकतो अध्यक्ष महोदय हे आता आज उद्या या ठिकाणी गोविंदा उत्सव आपण साजरा करणार आहोत या कमी काळामध्ये सरकार याची अंमलबजावणी फास्टॅग पद्धतीने कशी करणार आहे त्याबाबतचं निवेदन या ठिकाणी करावं आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय गेली अनेक वर्ष या सभागृहात मी मागणी करतोय की गोविंदा साहसी खेळ म्हणून सरकारने त्याचा खेळामध्ये समाविष्ट करावा आणि याबाबतचा देखील निर्णय घ्यावा याबाबत सरकारने निवेदन आजच्या दिवसभरामध्ये जर केलं तर गोविंदा आमचे त्या ठिकाणी जे आहेत ते उत्साहाच्या भरामध्ये भागाभागामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात यावी नोंद घेण्यात आलेली आहे आणि सन्माननीय सदस्यांना इन्फॉर्मेशन आत्ताच मी देऊन देतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना घोषित केली ही ग्रुप इन्शुरन्सची योजना आहे याच्यामध्ये वैयक्तिक विमा काढावा लागत नाही त्यामुळे ग्रुप इन्शुरन्सच्या अंतर्गत हा विमा उतरवण्यात आलेला आहे कुठेही गोविंदा दुर्दैवाने मृत्यू होऊच नये पण काही झालं तर 10 लाख रुपये आणि गंभीर जखमी झाला तर 5 लाख रुपये हे त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घेण्यात आलेली आहे आणि सन्माननीय सदस्यांना इन्फॉर्मेशन आत्ताच मी देऊन देतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना घोषित केली ही ग्रुप इन्शुरन्सची योजना आहे याच्यामध्ये वैयक्तिक विमा काढावा लागत नाही त्यामुळे ग्रुप इन्शुरन्सच्या अंतर्गत हा विमा उतरवण्यात आलेला आहे कुठेही गोविंदा दुर्दैवाने मृत्यू होऊच नये पण काही झालं तर 10 लाख रुपये आणि गंभीर जखमी झाला तर 5 लाख रुपये हे त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे.